उपजिल्हा महिला व बाल रुग्णालय अचलपूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेमध्ये अधीक्षक क्रांती शिल्लेदार यांनी मेळघाटमधील हतरू सर्कल अंतर्गत येणाऱ्या काही गावातील लक्ष्मी गोविंद तांदळीकर व भूत्रम येथील अनारकली संजय कासदेकर ह्या दोन स्तनांध मातांना सोडण्याचे प्रकरण घडले होते। ह्या संबंधित बातम्या वृत्तांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या। ह्या बातमीची दखल घेऊन आरोग्य विभागाने चौकशी करण्याचे आदेश दिले होते। ह्या चौकशी समितीमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचे सुद्धा समावेश होते। ह्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर महिला व बालरुग्णालयाचे अधीक्षक क्रांती शिल्लेदार यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। ह्या पत्रकार परिषदेमध्ये उपजिल्हा रुग्णालयामधील रिक्त पदांच्या संख्येबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच झालेल्या चौकशीमध्ये दोन स्तनांध मातांना उपचारादरम्यान डॉक्टरांच्या परवानगीशिवाय दवाखाना सोडल्यामुळे ही घटना घडली अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली। दोन्ही लहान बाळांचे उपचार रुग्णालयामध्ये व्यवस्थित सुरू होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली। जुनेद अहमद, झुमॉन न्यूज, परतवाडा, मेळघाट।